आज आम्ही भले विरोधी पक्षात असू, ते भले या सत्तेत असतील पण ते कायम सत्तेत राहणार नाही, ते लक्षात ठेवा। आणि आम्ही कायम विरोधात राहणार नाही हे पण लक्षात ठेवा। तुम्ही पोलीस प्रशासनात काम करताय, तुम्ही बिलकुल जबाबदारीने काम करा, आमचा तुमचा कुठलाही आक्षेप नाहीये। सत्याला सत्य म्हणा, असत्याला असत्य म्हणा, ही आमची जी संस्कृती आहे, आमचा जो धर्म आहे, त्या धर्माचं आचरण तुम्ही करा। चोर असं त्याला चोर म्हणा, पण कोणीतरी चोराने एखाद्या शाहूला चोर म्हणा म्हणून तुम्हाला जर आदेश दिले आणि त्याच्या म्हणण्यावर तुम्ही एखाद्या शाहूला जर चोर म्हणून अरेस्ट करणार असाल तर तुमच्या एवढं पाप कोणी केले असं तुम्हाला वाटणार नाही। कारण सत्याला सत्य म्हणा ना तुम्ही। आमच्या माणसाने एखादा गुन्हा केला तर तुम्ही बिलकुल त्याच्यावर कारवाई करा, आम्ही त्याचं समर्थन करतो, आम्ही त्याला विरोध करणार नाही। परंतु आमचा माणूस सत्याला वागत असताना सत्याच्या मुजोरी पाहिजे जर तुम्ही कोणाची गुलामगिरी करणार असाल आणि माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला जर तुम्ही वेटी धरणार असाल तर आम्ही परभणीकर हिंगोलीमध्ये येऊ आणि तुम्हाला तुमची जागा दाखवू, एवढं लक्षात ठेवा। कारण आमची परभणीमध्ये परभणीमध्ये आम्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं काही करू देत नाही आजही। कारण आम्ही जे हे ती वस्तू ती समोर ठेवतो, हे बाप आहे आणि हे नाही आहे तर श्राद्ध कर। शेवटी एखादा आम्ही अपराध केलाय, मी एखाद्याला मारले, ओ मारले काय तुला शिक्षण लावायचं, लाव पाय घटनेप्रमाणेच लाव, शिल्ला डोकं फुटलंय 324 लावशील, पाय तुटलाय 325 लावतील, एखादा शरीराचा नाजूक अवयव दुखावलाय 326 लावशील, स्ट्रॅपिंग झालंय 307 लावशील, मर्डर झालं 302 लावशील, याच्यापेक्षा काय वेगळं करणार आहे। एखादा खोटी नाटी अल्ट्रासिटी झाली तर 300 काय होईल, 3-10 होईल, शासकीय कामात अटळ झालं तर 353 होईल, आणखी याच्यापेक्षा काय मिळणार। तुम्ही सुद्धा केसला घ्यायचं नाही, जो भेटतो तो कधीही चांगला मुकाबला करू शकत नाही आणि केसेस मुळे तुमचं काही वागणं होणार नाही। माझ्यावर 55 गुन्हे, बीसी किती तुमच्यावर, 19 माझ्यावर 55, पण बीकेआर बरोबर जरा माझ्यापेक्षा जरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे 2-3, कारण तो पैलवान आहे, इकडे तसंच लागते थोडं। त्यामुळे तुम्ही गुन्ह्याला घ्यायचं नाही, गुन्हा पहिले तर करायचा नाही, पण गुन्हे अंगावर आलं आणि आम्ही त्याच्या दोन कानाखाली खाऊन घ्यायच्या या नामर्दासारखं वागायचं सुद्धा नाही। आलास तर आम्ही तुला सन्मानानच घेऊ।